नमस्कार. विश्व कोंकणी यूट्यूब वाहिनीचे समस्त वीक्षकांक आत्मीय स्वागत. आमगेलो नवो प्रयोग श्रवण पुस्तक सांखळेंतू ऐकूया नवाधिक कन्नड आणि कोंकणी साहित्यिक श्रीमती पद्मा एम शेणै हांनी बरयली कादंबरी वैशाख फुल्लो. वाचन करताची श्रीमती शकुंतला आरकिणी. सुरेखा वीणालपशी 11-12 वर्षाक सानी. वीणाक 32 जाऊन गेले, सुरेखाक 21 चलता. वीणा आपणाल प्रायेक लयक ती घालना जाल्यारी सुरेखाल भविष्य. आपणाल ऑफिसांतू एक सहोद्योगी आस, ताक 26 वर्ष जाली. स्वजाती बांधव अविवाहितो, आपण्यान विवर कित्या निमगुनय. 2 वर्ष थांबून तागेल परिचय अस, चांगू गुणाढ्य अस. विचारशितना तिक कळण आली की तांक नोकरीक वची चेली नक्का. योग्य गृहिणी जाऊन माय मामा पोडून घेऊन घरदार करतल जाऊ का. तांगेल बापसूक आत 65 वर्ष आणि आऊसूक 60 असतले. तांगेल वर्डिके उपरांत मस्त वर्सान आंगवण सांगून जाल्ल चाललो हो. एक मात्र संतान वीणान हळूची तागेल्या खबर काढली. आऊस बापसूक जातकाची केप्पेस म्हणालो. वीणान जातक हाण दिले. मेळा मिळी 1st क्लासच काही देणे वीणान निमगेले. येदोळथाई मेळ नाही जातक उणे. साधारण मेळा मिळी करयेत समसप्तकस म्हणू अशी पुरा सांगताले. आत 1st क्लास मेळ नेऊचे हे मात्र जातक देणे आशा ना जाल्यारी अम्माक सालंकृत कन्यादानाची निरीक्षस. ते मक साध्यस. धारेमणी, मंगळसूत्र, केंपाची नेकलेस, केंपाची कांकण, मोत्या सोरू, मोत्या कांकण, नित्या घालचे 2-2 भांगरा कांकण, अशी 4 गळ्याक 4 हात्ता घालतव. धाराळ झाले धाराळ झाले. आम्मान केद नाही वकले 4 गळ्याक 4 हात्ताक म्हणून सांगचे जाल्यारी मक्का एकपटी चिली पळोवक आशिले. फाईची तीण ऑफिसा येवची तशी करता. हेर दिवसू वीणा मुद्दाम तिगेल टिफिन आणि हॉड पर्स आपणाल कुडांतू मेजेर सोडू ऑफिसा आयली. 1 तास नंतर आऊस कुडांत गेलेली सुरेखाक आपयता. वय गो सुरेखा, आजी अक्का टिफिन बॉक्स आणि पर्स विसरून चमकल्या मुगो. वय वय सुरेखाक आश्चर्य. तू वग्गी एक कापड गुट लावून घ्या मा आणि अक्का वरून देऊन यो. सुरेखा अक्काल हुसक्यारी बस धोरण ऑफिस आयली. अक्काल खुर्चीला येताना तो वैर उठावून आयलो. तिक कशी मनावतले ती घायसोकेर उलयता. अक्का कशी विसरली तू, पाय धोरणू हावची उडगासान तुगेल हातान दित पळे. विंगड पर्सान तू बसाचे तिकेटा चिल्लेर आशिल नवे. वय गो सान पर्स हाव केदनाय चोळयेंत धरत नवे. वीणान भयणी लागी तुडी पंचादी केली. तुगेल शिवणेच वेळ पाठ जल मुगो, वापास एक धावंड सुत जल तुका. आम्माक वक्क दिल वे मद्दू स्कूल आगेल्लो वे अशी पुराय उलोवन घेतले त्यांनी. तो तागेल नाव श्रीपती. सुरेखाक नियाळत अस. भयण्यांक कितली प्रीती वात्सल्य. वीणान सांगिले मिगेल भयणी रंभिनय तिगेल तोंडारी सरळ सज्जनिकेची एक कळ अस म्हण. गृहकृत्यांतू निपूण अस, मक ती भारी चेंदी. वय वीणान सांगिल्यांत काय अतिरेक ना. मुग्ध सौंदर्य चेली फूलशी अस. बहुतेक आपण हिकाच राखून बसशील असतलो. श्रीपतक चेली इष्ट झाली. ताजे नंतर वीणान घराच विषयू तक सांगलो. आवसूल खबर सांगली. तिक समजावच्या थोडे दीस दिवकाची म्हणून विनंती केली. तो म्हणालो तुमगेल प्रीती पळयल्यारी तुगेल भयणीन ऐकूचे कष्ट म्हणून म्हाका दिसता.
मग मत्ते अवेरच्यान हात काढू मग कळता ती मिगेल उतराच्या बाहेर ना मक्का आम्हा लोच हुसको हळू सांग अवसर ना म्हणाल तो ताणे हळू सांग म्हणल्यारी सर्व रीतीरी योग्य असुनो सुलाभायेर मेळची सोयरीक हत्ता तो चुकून वच्चान जिनुवे तिणे भयणी विश्वासा घेतली आणि सुरवेक तिगेले खबर काढली सुरेखा आत तुका 21 वर्ष चलता अशी तशी पळो भितरी 22 लागता मागीर तशी निसरतात वयका दीस धांवता ती तुका एक तडी पावयल्यार मिगेल कर्तव्य पालन केलेल संतृप्ती म्हाका मेळतली तीक समजल ना ती सांगता वयका पदवी जाल्ली टेलरिंग जाल्ले एक गडी पुरसत ना अम्माक साय जाता मद्दू शिकोवच्या जाता सक्कड सम चलता ते सम गो जाल्यार ही चिल्ली आनी केन्नाय कुळार रपच्या जायना बामणा थंय वचुका ना मे कित्याक तुका खंय जावचें रसवे ती सहज निमगिता म्हाका न्हय गो तुका हांव एक चांग चल्ल्या फिक्स करत आस सुरेख शिवणे मिशिनार बशिल्ली थट्टांनी उठावन येवन अक्काल पायार पडता अक्का दम्मय गो तुगेल पाय धरता त्या एक संगत तू म्हाका माफ कर का हांव नोकरी कर का तुका विराम देऊ का म्हणले केले तुगेल चांग ठरयल नोकरी आणि म्हाका कितलो सांबळ मेळतलो खंय कसल नोकरी मेळटली कळिताना हे सकड अनिश्चितायेरी विश्वास दवरून चलची सम न्हय म्हणताना म्हाका वही दिसले हांव हां म्हणले आतां तुगेल जाल्ले शिवाय मिगेल वर्डीक्यो विचार हरगीज साथ दिना गो बडबड ती उलयत गेली एक क्षण वीणा स्तंभित जाली ती भावूक जाली दुसरी क्षण तिणे संयम घेतले घट्टी स्वरार म्हणाली सुरेखा ऊट मा ऊट वायट लेखून बरे म्हणता ती म्हाका 35 40 वर्स थंय चल्लो मेळना म्हूण लेख तावळी तूं म्हणतार जातली तुका 40 जावयेत जाल्यार म्हाका 28 29 कित्या जावं न्हय खरे जावयेत 40 जावयेत अम्माक डब्बल खंती आसतली आतां एक धुवेक जाल्ली ना म्हणलेल खंती तेदना दोगांक जाल्ली ना म्हूण ती मांद्री घेतली विणान तीख स्वरार सांगले थोडे वेळान मृदू जावन म्हणाली सुरेखा तुगेल भावना म्हाका कळतमा भावना प्रधान जावन जीवन काढू जायना व्यवहार ज्ञान दवर का जाता सुरेख उलयल ना वीण सांगता मिगेल ऑफिसात चेल्लो श्रीपती म्हूण नांव पळोवन आसतले तुगेल वट्टे आडरबील पळय पयरी तोची हांव जाय म्हणूची पर्स टिफिन बॉक्स सोडून गेलेली तूं घेवन येतली आनी तो तुका पळोवो म्हूण म्हाका जाय न्ही म्हणू तुका सुकोवच्या ना चेडा सुरेखाल दोळ्या थावन बस बस उद्दाक देंवता तिका मनांत येता आक्क म्हळ्यार एक त्याग मुर्ती आमकां तिगेल किरंगुले बोट्टाचे योग्यत ना हांव अम्मा लागी प्रस्ताप करता तूं मध्ये उल्लोचा ना वीण ताकीत करता हक्काय सुरेखाल दोळ्या उद्दाकच जवाब आनी हांग बसल्यारी आपण होळण वतली म्हणून वीण उठावन वता 2 दिसान वीणा केंपाचे नेकलेस आनी कांकण घेवन येता चंदस म्हणून सकडी खूश पावताची आवसून इत्ते हळ्ळे म्हूण निमगिल्यारी विषय काढू सुलभ म्हूण विणाल अंदाजो देवाल पायपंदा दवरी पुता आवसो केन्ना म्हणके तुप्पा दिव जळयता विणा आज काल देवाक हांव सदां सदां तुप्पा दिव जळयतस कित्या सांग ताणें आमकां साध्य केला न्हू मॅमा केरे नीर न्हू केरे गे चेल्ली म्हळ्ळ्या म्हणके वय वय ताजे वटू मिगेल एक मागणेस म्हाका एक चांग जावय दाखोवन दी म्हूण विणा संदर्भ मेळ्ळो तुगेल मागणी ताका आयकेल दिसता चांग जावय तुका मेळतच आस तिगेल तो संतोष क्षण भितर गगनव्यापी जालो ताजे लहरीन तू ती गलगलयता वय वय पुता तूं भांगर हाडटना म्हाका थोडे गंध आयले तो कोण गो वग्गी सांग गो कोण तो पुण्यपुरुषू भाग्यवान तो कोण आम्मा सुरेखाल खातीर मिगेल ऑफिसाची कामेली श्रीपतीक हांवें तय केला तुगेल संमती मागता हांव सुख जाल्ले खुशयेन उपतल पक्षीक बाण लागल्या म्हणके दुखी दुख्ख रोश भरील स्वरान 3 अक्षर भायर आयलींची ये देवा मागीर तिणें सराग
पुंखानुपुंख तोंडाईल उल्लोच्या सूर केले. तुम्ही किती म्हण लेखला, एक चूक केली जन्मभर तशी चूक करकावे. मिगेल अंगांत एक थेंब रग आता सुवरेन, ह्या घरांत तू विणाल शिवाय दुसरे वारडी जाऊच्या हांव दिना. तिगेल दृष्टी सुरेखाचेर पडली. तू कशी हा म्हणत गो मूदेवी, अक्का अक्का म्हणून किती काळीळ अंबुडता. तू ते कोत्ते कोरडावरी करतली म्हणून हांव स्वप्नांत आयले केल ना. नातूक वीण उठाव नेता, आमा जाय म्हणून वचि ती कोल्लो नका. हे खबर ऐकतली देखून ती रोण अर्ध जाल्या. तू मागीर सवल्यार कैद ती. मागीर विणान आपणाल दोनी हातान आवसूल गळ्या रेवाड घालन मोगान सांगले, आमा तुवें हा म्हळ्ळी शिवाय हे घरांत तूं एक कासा काड्डी हेता तेता जायना. तूं समाधान घे, कोप्पू नाका, बी पी वयर वता. जायत मेजम्मा, तूं आतां भारी समजदार जाल्या. खंयचे जल्माचे आवसुकी तूं कोप्पना जाल्यार म्हाका दोन उत्तर उरलोचे आसा. विणान शांत स्वरार नेमगेले, ना कोप्पना उलय. वायट लेखून बरें म्हूण तुवें मस्तपटी सांगला. व्हय म्हाका 40 वर्सां चेल्लो मेळना म्हूण धरी, तावळी सुरेखाक 30 वर्सां लगी जाता. जावो म्हाका चेल्लो मेळ्ळो ना म्हूण लेक, तावळी तिकाय सुकोचवे. 2 म्हातार्यान पिके ताट्या लागीं दवरन पडपान धडावन खावन पीक थू करत बसचिवे. विणान दांत नाशिल्ल तोंडान कशी खावचे म्हूण हाव भाव समेत दाखयतना आवसूस पूर हास येता. ती हसना. हांवें केंपाची सेट सुरेखा खातीर हाडला आनी 7 दिसान मोत्या सेटय हाडता. देण ना लायक सोयरीक मेळतना आत चंदाई हुम्मत आसतना वर्डी करचो धर्म म्हूण म्हाका दिसता. हांवस कांय जवाब दिना. आमा तूं आलोचन कोर न्हू, 4 दिसान जवाब दी, माती हून कोर नाका. हळूहळूची दिसान दीस एकच उरलो न्हू, आवसून मात्ते घुंडायता. आज काली देण ना तशी कोण कोण घेता, आमकां चल्ल दाखोवन दितली कोण आसची. जातक फस्ट क्लास मेळा मेळेस खंय. आमा ताणें खाईश केल्या, तूं हा म्हळ्ळ्यार तागेलो आवसबापसू दाखोवन दिवचे करचे उरलो न्हू, वार्डीक एक दीस पळोवचो. आवसूल प्रतिक्रिया ना. मिगेल खातीर तीक घरांत चुकोवची पिश्यापण. म्हाका नोकरी आस, वेळ वता, हातभर सांबोळ येता तिका. आवसूल जवाब ना. आत्त रामबाण सोडता. आमा आमी मीन मेश करतना हातांत आयल घासू तोंडा मेळना, तशी जायन जाल्यार पुरो. ताका राश जातक येत आसतले. ना गो पुता, तूं सांगिल वरी करया. आवसूल जवाब येन तूं हरूश ना. कितें जावो, अनुमत दिल्ली नवे. विणान आतां आवसू ताकीत केली. आनी सुरेखाक खंयचेय विचारान तूं मना बेजार दिवच्या ना. आमी संतोशान मनसपूर्वक आशिर्वाद कोण बामणा थंय पेटोवका. तत्काल कावेरम्मान सुरेखाक लग्या पोनू चेरडा मोग केले वरी मोग केलो, उम्म दिलो आनी म्हणाली, सुरेखा हांव कितेंय उलयल्या रे लागून घेवं नका. म्हाका एक पटी स्थिर चुकता. हांव कसल उलयता, कसल करता म्हणून म्हाका कळना. विणान बुद्धी सांगूका पडटा. ती भारी समजदार जाल्या. खंयचे जल्मांत मिगेल आम्म जावन आशिल्ली की. आवसूल स्वर कितले दीन जाला. मनाचे संघर्शांत तूं ती सोलवल्या. ती बलहीन जाल्या. तिका समर्थ रितीरी समजायल्यार ती समजता. आपणाल घोड्याक 3 पांय म्हणू हट ना. 2 दिसान श्रीपती आवसबापसूंक घेवन चेली पळोवच्याक मास्टरा थंय येता. कावेरम्माक 4 भूज आयल्या म्हणके उमेदी. रुलाम फण्ण घालता, मैसूर पाक करता, बर्शी केदो शेव करता. पू रमा म्हळ्यार कोण आयकता, हुनूची बोंड घेवन बसल्या. सोयऱ्यांक भारी खुशी, एक्कापशी एक क्लास. आवस चेडवाल बांधव्य प्रीती काळजी उदेवन दिसता. चेल्ली देखावेक मात्र न्हय गुणानही इश्ट जाता.
श्रीपती मात्र घनू जाऊन बसला. ताणची लेख पुढेच पळयला आणि ताकदी आवडल्या म्हणून दाखवू दिना. आवस दोन दोन पटनीम घेता. तुक खायश जाली नवे, तुमक खायश जाल्यार मग काय खायश जाल्या? चेलयेन पास केलवे म्हण एक उत्तर निमग्या ती. सुरेखा मस्त लज्जता. वय म्हण तिगेल तोंडातून हाडोका जाल्यारी हर हर आशिवशिवा जाता. वीण आपणाल कर्तव्य म्हणून दिवची विषय काढता. धारेमणी मंगळसूत्र समेत चाचार गळ्याक चाचार हत्ता दिताची. कापड पुरा मी काढताची. वार्डिकेज खर्च पुराय आमगेलोची. श्रीपती लावसू तक्षण सांगता. कान्नाक वज्राची कुटीक देऊ का? चाल्याक वज्राची मुद्दी घाल का? एकाएकी झग्गनी मिंच मारील म्हणके सकडांक आघात. एकपटी स्तब्ध झालींची. थोडे वेळानं कावेरम्मान दीन स्वरारी सूर केले. भांगर कापड लग्ना खर्चू म्हणताना कितले जातकी कळना. वीणानं एकले नच माती देऊ का? घरांत विंगड दारलू ना? नागेशाक दोळे वैर गेल्याची. वीणानं आवसूक हळू कुटविली आणि उत्तर अर्धार रबो तशी केले. आपण जवाब देता जायत. वज्रा कुटी काही घालताची, वज्रा मुद्दी हडताची. श्रीपती मौन बसला. आपण्या कितो संबंध नातल्यावरी. आऊस परत सांगता. तिगेल कान्ना फळ रुवून जस दोन कॅरेट नाही जाल्यारी देड कॅरेट आपुणी घाल का जातलो? आमगेल यथानुशक्ती घालतात माये, म्हणाली वीणा. सुरेखाल तोंड सांज झाला. पाप अक्का कशी करतली? मिगेल शिवणेचं थोडो दुड्डस. बँकांत घाली म्हणून तीन खातू काण दिला. कितलो? 2000-4000 असतलो. वाळवे नाही, ओंटाक नाही, म्हळ्यावरी वीणाक मनात दिसतस. श्रीपतील कुटुंबांत आवस सर्वाधिकारी वे. आम्ही कुणीही तिगेल स्वभाव वळखना ती. कशी सुरेखा सुखान असतल नवे? त्यांनी बाहेर सोन गेली की सक्कड थंड बसलींची. वीणा कित करची पुता? मिगेल्या 10-15 हजार वट्ट झाल्या. त्या तुगेल वर्डिकेक मात्र काढची म्हणून हा लेखला, आवस सांगता. आमा हांव आणी काही लेख घाली ना. गरज पडल्यारी तुमगेल पुरा रुपये घेता. देवस पळोव्या, तो एक नाही एक रीतीर पावता. तिणे आवसून भयणीनं यच्चन काढचे नाक म्हणू सहज म्हणलेले. जाल्यारी देवू तिक पावलो. आपिसांतू श्रीपती निमगिले. तू गेल एकलेले निमित्त सकड चोलकावे? वय तू मिगेल्याक हो विचार निप्पयलो? आत कळली नवे, ती हसली. नागेशो भारी होड स्थानार अस. वय ताण कितली की परीक्षा दिल्या ती. देवाल दया, तागेल मावय श्रीमंतो. चार जना लागी तागेल उत्तर चलता. जावई होड स्थाना पावला. जाल्या रे जन्म दिले आऊसू विसरला? ते किती व्यत्यास करना. आम्ही वज्राकुटीक वज्रामुदी घालता ती. सालांकृत कन्यादान करता ती. वज्राकुटीक वज्रामुदी हाव हाडचे. छेछे ते जायना. ना 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 ना, तू चाचार गळ्याक चाचार हाताक म्हणताना हाव हा म्हणला. एक्स्ट्रा डिमांड चूक जाता. तू खंय डिमांड केला? तुगेल आम्मान मना एक तृप्ती असो म्हण निमगेला. म्हाका काय कष्ट जायना. वय वय ती तिगेल आशा जाल्यार घेवचे हावे. ते कशें जाता? वीणान कश कश सांगल्यारी तो आयकना. ती सलगेन सांगता. श्रीपती म्हाका येत दोळू रीण ना. ह्या संदर्भांत थोडो रीण काढल्यारी म्हयन म्हयन्याक कंतार पावयत. तो कितें होड हस्ते पाद न्ही. ते विशय सोडी. हांव हाडत म्हणले हे प्रॉमिस आणि ते उल्लोचान ना. मागीर तो आत्मीय जाऊन सांगता. हांव आज थांबून तुका आक्क म्हणता. तू म्हाका खासा भाव म्हणले कोका. अशी हांव सांगना. नागेशा तसल भाव जावच्या म्हाका इष्ट ना. तुगेल कष्ट सुखांत हांव सहभागी. हे उत्तर खात्री. हांव येत दोळले केले तू वैयक्तीक कारणानं. सानपणेचे लव अफेअर जेवो कितेय ऊन लग्न कोरून घेणी जाल्यार म्हाका काल कळले तुगेल केद्द त्यागू म्हणू. तुगेल भयणी म्हाका बायल जाता. तेंच मिगेल भाग्य.
ताण वर्डीक सरळ जावक म्हणले. मागीर सगळं आपतांक बंधू बांधवांक तो पार्टी दित खंय. वज्राची खबर दोगा भितर मात्र आसू का म्हणून तिगे लगी भास घेतली. विणाक घरा येतना तगेलीची उतर, आका तुगेल कष्ट सुखांत तू हांव सहभागी म्हणलेले. मात्यान तूं गुंयगुयेंत आले. एक हाऊसूल पोट्टांत उबजलेल न्हय, फाटी मागशी आईल भाऊंडय न्हय. एकाएकी हो मनीशू हे जीवाक इतले लागी कशी जालो. म्हाका विचारतालो पावतलो एकला स म्हणलेल संगती मना कितली खुशी दिता. आमगेल आर्थिक स्थितीगती आयकू भितरी मात्यावयल भोरो सकल दवरच्या हात दिलो. जीव कितलो हगूर झाला, देवाले अनुग्रह. आजी घर पावलं की तुप्पाची दीव उजळो का. घरा भितर येतनाची आऊस दीव उजळवन पाय पडत अस. तिगेल मौन प्रार्थना कसल असतली. देवा मिगेल विणाक चांग चल्ल दाखोवन दी. विणा हास येता. मस्त काळथावन तिगेल मनांत प्रश्न येतच अस. चेलियांक केवल विवाह तांगेल जीवनाचे एकमात्र सत्यवे. विवाह बामूण चेरडूव तांगेल संसारू हांतू मात्र जीवनाचे सार्थकत दवरल्यावे ना. ताजे भायरी एक प्रपंच अस आणि ते विस्तार अस. थंय दीन दलित दुःखी दरिद्र असची. तांगेल दोळ्या उदक कोण पुशितले. तापील पोट्टाक एक मुष्टी शीत कोण दितले. आम्हा लागी ही संगत प्रस्ताप कर का म्हणून दिशील अस ना. ती ग्रहण करूक खरे शक्य ना. इतले वर्ष तिक कितले वय असतले. पन्नासावयर चार पांच जावन असतले. गळसर उदकांतू संसार सागरांतू बुड्डवून बसल्या. आतां उट म्हळ्यार तिका शिंक खातले, थंडी लागतली, हात पांय रक्कूड जातले. पाप मागतस, दोळी चिम्मी करून मागतस. सुरेखाल विवाह सरळ रिती म्हूण ठरयला. हॉल श्रीपतीनच निश्चय केला. सकाळी 10 घंट्या मुहूर्त, रात्री त्याच हॉलांतू भोजन पार्टी. लग्नाक 30-35 दिसां भितर लोक. चेलयेक धार ओतून दिवक नवे. नागेश आपोच्या वीण चमकली. पुण्यात्म घरांत आशिल्लो, सूट बुटार अस. भायर सरला खंयकी वच्चाक. नागेशा सुरेखाक वार्डीक तुवें मधून येवन चंदकार सुका दार ओतून दिवका. वय म्हाका कळ्ळें ना मू कोण चल्लो, कितले देणे. पक्कने थंय जाले रे, वार्डीक एक दीस धरला. देणे ना चल्लो मिगेले ऑफिसाचो चांग अस. ओहो शिलावरी हिक धर्माक वार्डीक वे. आम्ही शक्त्यानुसार भांगर घालता ती कापड काढतांची. वार्डीक केवल 30-35 दिस लोक तो खर्चाम गेलो. रात्री भोजन कूट वरेत आले. तुगेल वार्डीके म्हूण बांदील पोटली तिणी मेकळी वे. खुसकी उत्तर हलकट हासू. ती म्हळ्यार कोण. 9 महिने हक्क पोट्टांत व्हावन जल्म दिलेलो हांवसू. विणा खंय तावन उद्वेग आयलो म्हूण ना. नागेशू आतां फुडेंच म्हणके तिगेल सान भाव सोदिसना. खावन जेवन बाटली घालत की ना की तिका कळना. दीग रुंद भरती जीव. तिजे एत्तर वाडला तो पातळ आंगलोट गेल्ला. श्रीमंतिकेचे दर्पस तिका चूरय भय दिसनी. थट्टनी म्हणाली तिगेल सोरू कठोर जालो. ती म्हळ्यार कोण रे. तुक जल्म दिलेला आवसूक आम्म म्हणची योग्यता तुक ना जाल रे. आम्मा पोटली मेकळो एकय ना जावो. तुगेल्यागे आम्ही हात उदारी कर न्ही. घे तुक वार्डिकेचे उडगे रे, सुटाचे अंगले, मधूक कापड. धार वतून दिवच्या तुवे मधून येवका. येन इंची म्हूण जाल्ल्यारी आमगेल कष्ट सुखाक पावचे शेजार अस. मालगड्यांक आपोवन धार वतयता ती. हांव येता. एक क्षण भीती थंय रब्बनी. तीण सटसटीचे मेट्ट देऊन वतना मधू आपयतच अस. आका कापड भोव चंद अस, खंय घेतिले. मेट्टार तावनूची घुवन रब्बून विणान जवाब दिली. तिगेल सोर मोवाळ जालो. तांतू आस पळय टॅग पिंदी न्ही. पळय मा तुका बण्ण आवड न्ही जाल्यार बदल कर येत. तिणें देवन वतना तिका आयकूं येतस. चंदस म्हाका हे कलर प्रीती चंदस. मधू लागी कपट ना, चेरडवाल बुद्धी.
देव भितरे पॅकेट सोडवायला. नागेशू स्तंभित झाला. कॅप पॅरवाज जैल्या म्हणके विणाल कठोर स्वरू तो येद्दोळ ऐकनी. तिक उल्लोच्या कळता म्हणू पहिले पटी तागेल कळीत आयले. मात्यांत गोंधळ झालो. तशी जवाब देऊ का म्हणू आलोचन वट्ट करची भितरी तीन वचून झाले. विणा नागेशाल म्हावांतही स्वतः वचून आमंत्रण पतीक देऊन आयली. वार्डिके दिवेसू नागेशू सकुटुंब म्हळ्यार तागेल बायल माव माय समेत सकाळीच मांडटू आयला. येदुरकाणसणी मुद्दी फुलाचे उडदा मुहूर्त लग्न चौतनन सक्कड चंदायर सुधारशिला. शेजारच्यानं जाय तितलो सहाय केला, सहकार दिला. नागेशान वराक एक वस्त उडगीर दिली ना, ताक डब्बल उडगीर मेळा. एक वार्डिकेश लेखाक आनी एक म्हालगड चाराक सोयऱ्यान दिवचे उडगीरे. ते अदलबदल उडगीर हांनी परत तांकां कर का. कावेरम्मान उडगासान विणा सांगून तयार केले नागेशाले मधुल हातांत दिवन सोयऱ्यांक दिवशी करयले. तीन रुपयची थैली पुत्ताल हातांत दिवन भट्टांक दक्षिण दिवशिले. हे सक्कड खबरेंत विणान आवसूक येजमानिकून बसयली. ती येजमानी आज कितली संतुष्ट. तिगेल गळ्याक अड्डिगे सरपळी आस. हाताक दोन जोड झगझगीची भांगरा कांकण आस. चॉकलेट भण्णाचे भांगरा गीट आयिले कांबीचे पाट्ट्या कापड न्हेसल्या. सकडाल्या उल्लोन घेवन सत्कार सन्मान कोर्न भोंवता. परकी कोणय ना ती. 30-40 लोक पुराय आत्मीय. तिगेल खुशी तोंडार उदेवन दिसता. ती येवन आयला. व्हंकले पळयल पशी चडपटी ती विणा आवसून येळता. तिणे पेट्येन दवरलेले धारेमणी मंगळसूत्र विणाल हातांत दिवन सांगिले. सुरेखाक भांगर करय पुता, रीण घेवन काणू का हे मोडय म्हणू. त्या व्होर्न विणान तूक करयल्या री ओट्टो 8 पवन आस. तीण तांत आवसू 5 पवनाचे अड्डिगे सरपळी आनी 1 पवन भरती घालून 4 पवनाचे चारी नित्यागालची कांकण करयलींची. ही नग घरांत आयली की आम्हाल संतोष पळोव का. म्हाका कित्या पुता म्हणलेले तोंडवयल उत्तर. देवाल पायपंदा दवरले, मागीर ते आपळली, परशिले, घालले, काढले, नियाळे. कितले पटी पळयल तितले नुप्रो खुशी म्हळ्यारी दोळे नक्षत्रशी झगझगता ती. यौवनांतू बायल्यांक भांगर सिंगराचे आशा सहज. सक्कड मागून घेवन येनांची. बामणाल कमाय चरडबाळ तांगेल पालन पोषण शिकवण आशा दमाटिता ती. कर्तव्य आनी संस्कार स्त्री जीवनाचे वैशाख. वैशाखांतू तण सुकता, मेल्ल्या वरी दिसता, मरना. पावसा किट्यू पडली की जीव येता, पृथ्वी पाचवी जाता. तशींची प्रौढावस्थेरी अदृष्टवशात भांगर सिंगराचो दीस आयलो. तर ते यौवन कशी फुलता विणाक विस्मय झाला. आश मरना, मेल्ल्या वरी निपोवन आसता, संस्कारू पडद घालून धंपून घेवन आसता. आम्हाक इतले आश आशिल्ल वे, कोणाकही पत्तो दिना तशी तिणे कितले सकड त्याग केला म्हणू कोणा कळता. आज ती कितली सुंदर दिसता. कावेरम्मा संतोषान फुलल्या. वै ती तोंडभर नागेशा मधू विणा मद्दू म्हणू चिरडुआ आपोवन काम करयता. तिका हा हू म्हणच्याक पुरसती ना. चार दिकाने ती कापयता. ती जीव भारी हगूर झाला. अनेक तिक मनांत गेलोलो विचार म्हळ्यारी श्रीपती विणाक अक्का अक्का म्हूण आपयता. कावेरम मस्त खुशी पावता. नागेशाक कांट खोंबील वरी जाता. विणाल मनांत आईल प्रश्नेक उत्तर मेळना. नागेशान भयणील वर्डिकेक किंचित सहाय करची सोडी ताजी निरीक्षाय तीण करनी. व्हंकलेक व्हरेताक सान उडगीर थाय कित्या दिनी. देवान ताक जाय जाले दिला तो क्रम नवे हो चेल्लो कित्या अशी करता. होड मनीशू आपणाल स्थानमानाची मर्याद दोन घेव का नवे. भावान कितें दिल्लें म्हणून सुरेखाल बामणा थंच्यान निमगिल्यारी ती कितें जवाब दितली. हो कित्या दुश्मना केले वरी करता. तिका सानपणेची उडगास येता. ताका कितें
कुठली प्रीती केली त्या पोकरीक हरी एक पटी बापसूल मारपणा तशी राखला तिणे. एक पटी पाऊस साडी तोडांत उद दाखवळता सान तोडू होळचे उदकाक तोड सानू होडू म्हणून आसवे ते रबसार होळत नवे. हो चेल्लो शाळेत हांव येताना कागदाची दोणी कोरनू घेवन आयला. नक्क नक्क म्हणता आसतना तोडा लागी बैसून दोणी सोडल्या. ती फात्रा शिरकली म्हणून काडू वतना हो उमतेच पडलो. पुण्यान आपण मागशीच आशिली ते तोडांत दिंबिथाय उदकान देवन हाका वयर काडका जाल्यार हर हरा जाला. मागीर हो रडता मागता भापसू कडल्यार मार पडटा ती म्हणून ती वयी तिंबून वरली जाल्या. घरा आयली की कितले निपोवन दुसरी चेड्डी हाण दिवन आवस बापसू खबर करना तशी तक राखलो. पोट्टा भूक म्हणली तावळी कितले पटी हाका खाण दिताली ती काय भूक जायनाशिल्वे. ताका केन्नाय भूक होड आशिली हे पुराय तो खशी विसरलो. तीक तागेले एक दमडी निरीक्षणा जाल्यार मक्क तुका रक्त संबंध ना म्हूण चलतना एकच आम्माल पोट्टां बशिल्लींची उपजलेलींची धांवन खेळून होड जालेलींची जिवा त्रास जाता. मक्काची इतली तळमळ आसल्यार त्या आवसूल पोट कितले लासतले. ती आनी एक महाराणी आमंत्रण पत्रीक धाडला पत्र बी घाला जवाबय ना आयली ना. ती आवसूल पोट्टांत उपजनी सीदा स्वर्गार थावन देवी लपसरा. बुद्धी कितें तण चरूं वता परमात्माक चिकळता शोधाक मेळना ते. एदोळताय तुम्ही नावाधिक कन्नड आणि कोंकणी साहित्यिक श्रीमती पद्मा एम शेणै हांनी बरयली कादंबरी वैशाख फुल्लो ऐकतर आशिल्लींची. वाचन केलेली शकुंतला आर किणी. हेंची कादंबरीचे मुखावयल अध्यायू येवची शुक्रारा हेची वेळेरी ऐकुया. नमस्कारू.